हॅलो फ्रेंड, तुमचं सर्वांचं आपल्या केमिस्ट्री स्टडीमध्ये स्वागत आहे. आज आपण न्यूक्लिअर केमिस्ट्रीचा टॉपिक बघतो आहे. तुम्हाला MSCला न्यूक्लिअर केमिस्ट्री म्हणून चॅप्टर आहे फिजिकल केमिस्ट्रीमध्ये. आपण आतापर्यंत जे न्यूक्लिअर केमिस्ट्रीमध्ये मागच्या टॉपिकमध्ये ॲप्लिकेशन बघत होतो, आपण ॲनालिटिकल ॲप्लिकेशन बघत होतो. त्याच्यापैकी 2 ॲप्लिकेशन बघितले होते ॲनालिटिकल. ते एक म्हणजे डायरेक्ट आयसोटोप डायल्युशन ॲनालिसिस बघितलं होतं, आणि जसं एक कुठलं बघितलं होतं, इन्वर्स आयसोटोप डायल्युशन ॲनालिसिस बघितलं होतं. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला 4-4 मार्क्सचं विचारलं जातात इक्वेशन, आणि हे सगळे तुम्ही प्रॅक्टिकल आहे. जर तुम्ही एका याच्याने विचार करायला गेला आहे तर तुम्ही प्रॅक्टिकलमध्ये जे करतात ना तेच फक्त तुम्हाला ह्याच्यामध्ये थेरीमध्ये राईट डाऊन करायचं आहे. ठीक आहे, तुम्हाला जर विचारलं गेलं सब स्टॉइचियोमेट्रिक आयसोटोप डायल्युशन ॲनालिसिस, याचा शॉर्ट फॉर्म काय असू शकतो, SSIA. ठीक आहे, SSIA दिलेला आहे इथं, सब स्टॉइचियोमेट्रिक आयसोटोप डायल्युशन ॲनालिसिस. ठीक आहे, आता बघा, तुम्ही हे प्रॅक्टिकल तुम्ही TYBSCला असताना सुद्धा केलेलं आहे, म्हणून तुम्ही एवढं म्हणजे याच्यात डिफिकल्ट असं काहीच नाही आहे. ठीक आहे, स्टार्ट करण्याच्या आधी जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं तर प्लीज सबस्क्राईब करा, आणि तुम्हाला काही क्युरीज असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. ठीक आहे, आता बघा, स्टॉक सोल्युशन, आता तुम्हाला याच्यावरच लक्षात येऊन जाईल की सब स्टॉइचियोमेट्रिक हे आपण बघा जे नोन आणि अननोन सॅम्पल बनवायचो आपण, आठवतं आहे काही? बघा तुम हे जस्ट कॉन्स्टंट व्हॉल्यूम जे असतात ना, म्हणजे लेबल अँड स्पाइक स्टॉक सोल्युशन जे बनवायचो आपण, काही बघा फाय आपल्या ज्या मेजरिंग जे पण असायचे, तुम्ही काय करायचे, फाय नोन सॅम्पल असायचे जे तुम्हाला माहिती होते, आणि जे त्याच्यापासूनच आपण काय बनवायचो, अननोन सोल्युशन बनवायचो की जे आपल्याला माहिती नसायचे, आणि त्यांचेच आपण काय करायचो, कॉन्स्टंट म्हणजे त्यांचे व्हॉल्यूम काढायचो. बरोबर, एक प्रकारे तुम्हाला हे जे ह्या सब स्टॉइचियोमेट्रिक आयसोटोप डायल्युशन ॲनालिसिसमध्ये हे जे ठीक आहे, ही डायल्युशन प्रोसेस आहे, मेथड आहे. आता बघून घेऊयात काय काय दिलं आहे याच्यामध्ये. ठीक आहे, थेरीमध्ये तुम्ही काय राईट डाऊन करू शकता, इन दिस टेक्निक द कॉन्स्टंट व्हॅल्यू ऑफ द एक्स्ट्रॅक्टिंग इज ॲडेड इन टू द बोथ सोल्युशन. तुम्ही 2 सोल्युशन बनवायचे, एक म्हणजे लेबल असलेलं और स्पाइस स्टॉक सोल्युशन, मी तुम्हाला आता म्हणलं त्यालाच तुम्ही नॉन सोल्युशन म्हणतात, आणि एक असायचं अननॉन सोल्युशन, टू बी सेम लेबल स्टॉक सोल्युशन इज ॲडेड. ठीक आहे, म्हणजे याचा एक प्रकारे काय होतं, जस्ट तुम्हाला एक्झाम्पल सांगते मी, एक्झाम्पलवरनं म्हणजे तुम्हाला इझिली लक्षात आलं. बघा, एक्स्ट्रॅक्शन ऑफ द Ag+ बाय ॲडिंग द डाय थायोजन इन अ क्लोरोफॉर्म, अमाऊंट ऑफ द Ag+ इज अननोन सोल्युशन इज डिटरमाइंड युजिंग द या, तुम्ही म्हणजे तुम्हाला जसे दिलेला आहे पिरियड. ठीक आहे, आता बघा, व्हॉल्यूम ऑफ द एक्स्ट्रॅक्टन इज ॲडेड द लेस दॅन इन एक्स्ट्रॅक्टेड होल अमाऊंट ड्यू टू दिस ओनली फ्रॅक्शन सोल्युशन इज एक्स्ट्रॅक्टेड मास, म्हणजे तुम्ही एक्झाम्पल बघा, एक्झाम्पलवरनं म्हणजे तेच इथे राईट डाऊन केलं तुम्ही की मास व्हॉल्यूम कसा काढला जातो. ठीक आहे, आता बघा, जे स्टॉक्स ओरिजिनल सोल्युशन असेल ते तुम्ही जस्ट कन्सिडर करा की M1 ग्रॅम आहे जे पण असेल ते, आणि जे अननोन सोल्युशन असेल ते तुम्ही M2 मेजर करणार. ठीक आहे, आता हे दोघी पण सोल्युशन काय करणार, स्पाइक करणार. ठीक आहे, म्हणजे तुमचे जे स्टॉक सोल्युशन असणार कॉन्स्टंट, म्हणजे कॉन्स्टंट अमाऊंट ऑफ द डाय थायोजन, तुम्ही जे पण क्लोरोफॉर्ममध्ये ॲडेड केलं आहे ते काय होऊन जाईल, जस्ट मिक्सिंग होऊन जाईल. बरोबर की नाही, ॲडेड होऊन जाईल, म्हणजे ते त्याच्यामध्ये डिझॉल्व होऊन जाईल. ते डिझॉल्व झाल्यानंतर ते बोथ सोल्युशनमध्ये काय करणार, तुम्ही अमाऊंट ऑफ द तुम्ही काय करणार, डाय इज ॲडेड इन टू इनसफिशियंट एक्स्ट्रॅक्टेड ऑल द Ag आयन, म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करणार, आणि नंतर मग तुम्हाला जे अमाऊंट ऑफ द आयन इज एक्स्ट्रॅक्टेड, म्हणजे जे पण मिळणार आहे तुम्हाला ते जस्ट तुम्ही मेजर करणार आहे. ठीक आहे, एवढंच दिलं आहे याच्यामध्ये. आणि लेल द S1 इज द टोटल ॲक्टिव्हिटी इन द नॉन स्टॉक सोल्युशन, S1 म्हणजे सॅम्पल तुम्ही म्हणू शकता. ठीक आहे, आणि S2 म्हणजे तुमचं जे अननोन सॅम्पल असणार आहे. ठीक आहे, आणि ते कसं मेजर करणार आहे तुम्ही, की नॉन सोल्युशन इज M1, आणि तुम्हाला आधीच आपण राईट डाऊन करून घेतलं की अननोन सोल्युशन तुमचं M2, म्हणजे जस्ट एक प्रकारे M1+M2 तुम्ही हा मेजर फॉर्म्युला तुम्ही राईट डाऊन करू शकता. ठीक आहे, आय थिंक तुम्हाला समजलं असेल. तुम्ही एकदा म्हणजे तुम्ही प्रॅक्टिकल केलं ना, प्रॅक्टिकल जस्ट आठवा तुम्ही, प्रॅक्टिकलवरनं तुम्ही इझिली हा ते राईट डाऊन करू शकता. ठीक आहे, म्हणजे ज्यांना तुम्ही अननोन अमाऊंट ऑफ द Ag+ सोल्युशन कॅन बी कॅल्क्युलेट करू शकता. तर जस्ट फॉर्म्युला आहे, तुम्ही जे पण मेजर केलं H2 M1+M2 S2 = M1 आणि S1 जस्ट M2, आणि जस्ट तुमचा हा फॉर्म्युला. ठीक आहे, फायनल तुमचा आन्सर आला. ओके, नेक्स्ट आपण बघणार आहे न्यूट्रॉन ॲक्टिवेशन ॲनालिसिस. हे सगळे तुमचा हा प्रॅक्टिकलचा पार्ट येऊन जातो. ठीक आहे, तुम्ही प्रॅक्टिकल केल्यास तुम्हाला इझिली लक्षात येतील. ओके, आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला जर हेल्पफुल वाटला असेल तर लाईक करायला विसरू नका. थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ.